सटाणा मर्चंट बँकेच्या बरखास्त संचालक मंडळ विभागीय निबंधक कार्यालयात अपील दाखल केले असता दोन्ही अपील एकत्रित चालवून अपिलावर 1.5 महिन्यात 14 ते 15 तारखा देऊन अपिलाची सुनावणी फाईल बंद केल्याची माहिती विजय भिकचंद भांगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अल्पमतात संचालक मंडळ आल्याने जिल्हा उपनिबंधकांनी 3 नोव्हेंबर 2018 रोजी प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर अपात्र संचालक व बरखास्त संचालक मंडळाने विभागीय सहनिबंधक कार्यालयात अपील दाखल करताना सदर अपिलावर व ॲफिडेव्हिटवर त्याच्यानंतर नोटरीवर बनावट साक्षरीने अपील दाखल केले. त्याबाबत विभागीय सहनिबंधकाकडे अपील सुनावणी चालू असताना सदर बाब भालेराव साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा भालेराव साहेबांनी त्याकडे कानाडोळा करत अपिलाची एकतर्फी सुनावणी पूर्ण केलेली आहे. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही सदर अपिलातील तक्रारी अपिलातील खोट्या सह्यांबाबत मुद्दे उपस्थित केलेत त्याकडे मुद्दाम डोळेझाक करून दिनांक 2 जानेवारी 2019 रोजी क्लोज फॉर ऑर्डर केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्या अपिलावर 15 लोकांनी सह्या केल्या होत्या त्यातील 3 संचालकांनी ह्या सह्या आमच्या नाहीत, आमच्या कुणीतरी बनावट सह्या केलेल्या आहेत, आम्ही कुठलंही वकीलपत्र दिलेलं नाही, कुठलीही सही केलेली नाही, या अपिलाशी आमचा संबंध नाही असं स्पष्टपणे कार्यालयात येऊन लेखी जबाब दिलेला असतानासुद्धा बेकायदेशीर अपील चालविण्यासाठी भालेराव इच्छुक का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि अन्यथा आम्ही 13 जानेवारी जर संबंधित अधिकारी यांनी जर योग्य तो न्याय सभासदांच्या हितासाठी न दिल्यास आमच्यावर अन्याय होतो किंवा अधिकारी ऐकून घेत नाही यासाठी त्यांचे कान उघडण्यासाठी 13 फेब्रुवारी 2019 रोजी 12:30 त्यांच्या कार्यालयात आम्ही सर्व संचालक मंडळ मित्र परिवार सभासद घंटानाद आंदोलन करणार व त्यांची कान उघडणी करणार. बनावट अपील दाखल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा विभागीय सहनिबंधक कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विठ्ठल येवलकर, विजय भांगडिया, दत्तात्रय कापुरे, स्वप्नील बागड, यशवंत येवला, मनोज अमृतकार, माधव मेने, श्यामकांत बागड आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.